सेफ मिल्किंगच्या दृष्टीनं 400 ते 380 दरम्यानचा प्रेशर हा आपल्याला फिक्स लागतो आणि हा आपण ठेवला जातो. हा के पी पीमध्ये किंवा किलो पास्कलमध्ये मोजला जातो. तर व्हॅक्युम गेज हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आर के मिल्किंग मशीन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण दूध काढण्याचं नवीन यंत्र घेतलेलं असेल, मशीन हे आपल्या गाईला सूट होत आहे का नाही हे 2 दिवसानंतरच कळत असतं. तर 2 दिवसानंतर कसं कळत असतं? गळा जोडल्यानंतर काय होतं की गाईचे सड लाल होत असतात, नवीन गाय असते, गाजरी सडं म्हटलं जातं. आणि हा प्रेशर जो आहे तो किती ठेवायचा हे काहीच माहिती नसतं. टेक्निशियन आलेला असतो, कंपनीचा माणूस आलेला असतो आणि तो जोडून दाखवतो, आपल्याला सांगतो की बाबा दूध काढून दाखवणार आहे. आणि दूध काढून दाखवत असतो, दूध येत असतं, परंतु 2 दिवसांनी गाईची सडं सुजावं लागतात आणि खालच्या बाजूला एक काळसर किंवा लालसर असं रिंग तयार होत असते. त्यावेळेस शेतकरी घाबरतो की त्याला दगडी होण्याची होती का किंवा काय अडचणी पुढे येते घेतलं जातं. तर हे का होतं ते आपण समजून घेऊया. बघा, हे जे लायनर असतात, हा क्लॉ असतो, हा लायनर असतो, ह्याच्यामध्ये हे सड बसवले जातात. आणि ज्यावेळेस हे सड बसतात त्यावेळेस ह्याच्यात ह्यामध्ये दाबण्याची क्रिया केली जाते. जसं माणसं अंगठ्याने दाबतात तसे हे मल्शन हे अविरत व एकाच गतीने एकाच लयने दाबण्याचं काम केलं जातं. तर हे लायनर एकाच गतीनं दाबत असतात. ह्याच्यामध्ये जो प्रेशर असतो ते ह्या पल्सेटर आणि ह्या व्हॅक्युम गेज आहे आणि व्हॅक्युम कंट्रोलर ह्या तिन्ही गोष्टीवर डिपेंड असतं. तर हे एक एक आपण गोष्ट सांगूया. ह्याच्यामध्ये हे जोडल्यानंतर वरच्या ज्या कासेलचा जो वरचा भाग आहे ह्या ठिकाणी सड निळसर होतात, लाल होतात, तर आपण घाबरलं जातो. तर हे का होतात? तर ह्याचा प्रेशर जास्त असतो. तर प्रेशर कंट्रोल कसा करायचा ह्यासाठी फर्स्टली आपण एक काम केलं पाहिजे की जे मशीन आहे हे मशीनचं व्हॅक्युम गेजचं जे आहे ते बघा, ह्याचा 0 पासून ते 700 पर्यंत ह्याचं मार्किंग असते. तर आपण ज्यावेळेस मशीन बसवलेले असते त्यावेळेस बऱ्याच वेळेचा प्रेशर हा कंट्रोल केलेला नसतो. तर प्रेशर कंट्रोल करण्यासाठी हा जो भाग दिलेला असतो याला व्हॅक्युम कंट्रोलर म्हटलं जातं. काही काही वेळेस ह्याला ब्रेकरसुद्धा म्हटलं जातं. तर जो आहे तो कंट्रोल केल्यानंतर पल्सेटरला पाहिजे तेवढा प्रेशर देण्याचं काम केलं जातं. तर आपल्याला पाहिजे तो प्रेशर कसा असतो की ज्यावेळेस आपण गाईचं दूध मिल्किंग करत असतो त्यावेळेस 380 ते 400 दरम्यान पाहिजे. बघा, ह्या ठिकाणी 15 जी खूण आहे ह्या एक लेवलमध्ये आला पाहिजे किंवा डायरेक्टली हा या ठिकाणी 400 मार्किंग आहे यापर्यंत सफिशियंट होऊ शकतं जर जास्त गाय असेल तर. तर आत्ता जो प्रेशर दाखवलेला आहे तो बघा 550-500 पुढं आहे. तर हा कसा कंट्रोल करायचा? तर हा पहिल्यांदा आपण समजून घेऊया. हा व्हॅक्युम रेग्युलेटर ब्रेकर आहे. काही काही वेळेस आपण ह्या मशीनच्या टँकवर दिलेला आहे, काही मशीनला तुमच्या पाईपलाईन जे आहे त्या पाईपलाईनच्या ठिकाणी दिलेला असतो. आता नॉर्मल टेक्नॉलॉजीपेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता डेव्हलप झालेली आहे म्हणून ह्याची साईज कमी प्रमाणात आलेला आहे. तर हा प्रेशर जो आहे तो आपण कसा कंट्रोल करायचा आपण बघूया. बघा, हा जो रेग्युलेटर आहे तो या वरच्या बाजूला जो आहे तो ह्या चेक नट आहे. तर हा चेक नट ह्या पूर्णपणे असा ढिल्ला करून घ्यायचा आणि ह्यानंतरचा जो वरचा भाग आहे हा कंट्रोलर म्हटलं जातं. ह्याला क्लॉकवाईज फिरवला आणि खालच्या बाजूला जर गेला तर प्रेशर वाढलं जातं आणि पूर्ण जसा जसा टाईट करेल तसं बघा याप्रमाणे वाढत जातं. आणि अँटी क्लॉकवाईज जर फिरवला तर ऑटोमॅटिकली ह्याचं प्रेशर ड्रॉप होतं आणि आपण अँटी क्लॉकवाईज फिरवून एक प्रेशर सेट केला जातो. सेफ मिल्किंगच्या दृष्टीने आपल्याला 400 आणि 380 प्रेशर हवं असतं. तर हे आपण ह्या ठिकाणी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवून हे सेट करणार आहोत. एकदा का सेट केल्यानंतर हे प्रेशर परत हलवायची गरज लागत नाही. हा ज्या वेळेस तुम्ही जे प्रेशर आहे हे बरोबर पल्सेटरला दिलं जातं आणि त्याचं जे प्रेशर आहे पल्सेटरची चालण्याची गती आहे ते ऑटोमॅटिकली सेट होत असते आणि आपल्या गाईला जो होणारा त्रास आहे किंवा तो जो रबरापासून ताण येणारा आहे किंवा जे लालसर होत असते ते पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम ह्याचं केलं जातं. तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आपण ज्यावेळेस घड्याळा बसवणं किती गरजेचं आहे, व्हॅक्युम कंट्रोलर किती गरजेचं आहे, ह्या जर चुका टाळायच्या असेल तर आपल्या मशीनवर व्हॅक्युम गेज आणि व्हॅक्युम कंट्रोलर आहे का याची खात्री करून घ्यावी. त्याचा प्रेशर बरोबर कंट्रोल केलेला आहे का ते पहा आणि मगच आपण आपल्या मशीन जोडलेले आहे हे व्यवस्थित जोडलेले आहे असं आपण समजून मिल्किंग करा. म्हणजे जे काही तुम्हाला दगडी होणं किंवा सुजणं, लाल प्रमाण होणं हे प्रकार जे आहेत हे पूर्णपणे टाळले जातात. शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत, दूध मशीन वापरणाऱ्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा आणि असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत. जर आपण आता आर के मिल्किंग मशीन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.